नमस्कार, मी राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. सुप्रिया सुळे अजित पवारांच्या पेपरवर कॉपी करून पास झाल्या असल्याचा आरोप राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर केलाय. आम्ही गेले 15 वर्ष त्यांच्यासोबत काम केलेले आहे. 15 वर्षामध्ये आम्ही मतदारसंघामध्ये कामं केलेली आहेत आणि त्या 15 वर्षानंतर जनतेचा कौल आम्ही पाहतोय. विकास कामांच्या बाजूनी चालणारी ही जनता आहे, त्याच्यामुळे आदरणीय दादांनी जी कामं केली 15 वर्षामध्ये त्या पेपरवरती कॉपी करून त्या पास झालेल्या आहेत. त्याच्यामुळे दादांनी केलेली कामं ही जनतेला माहिती आहेत. पण मग दादा काल म्हणत होते की 12 मधील 1 नंबर असेल तर तुमची सगळ्यांची साथ हवी, यालाच उत्तर देताना सुप्रिया सुळे असं म्हणणार की 12 मधील पहिल्यापासूनच 1 नंबर. पहिला नंबर येणाऱ्या विद्यार्थ्याला 90% पडले तरी त्याला असं वाटतं की मीच पहिल्या नंबरमध्ये, अजूनही 92% पडावेत, अजूनही 95% पडावेत, मी 99% जावावं. दादांच्या कामाच्या बाबत संपूर्ण महाराष्ट्र जाणतो, विकासाच्या बाबत आणि प्रशासनावरील पकड, ज्यामुळे प्रत्येक येणाऱ्या समाजाच्या घटकाला न्याय देण्याची दादांची भूमिका, त्याच्यामुळे साहजिकच 12 मधील 1 नंबरवरतीच आहे. त्याच्यामध्ये अजून काही त्रुटी राहत असतील तर ते दुरुस्त करून अजूनही पहिल्या क्रमांकावरतीच आपण राहू, हा विश्वास दादांनी व्यक्त केला. ताई, आज संजय राऊत म्हटले की फडणवीसांनी जे काही शिखर बँक प्रकरणी दादांवरती आरोप केले होते, या प्रकरणी आता सुनेत्रा पवारांनी त्यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा ठोकावा. मला असं वाटतंय की दररोजचा एक दिवस सन्माननीय महोदय संजयजी राऊत साहेब हे प्रेस मीडियासमोर जाताना एक एक विषय घेऊन जातात. आपण काल काय बोललोय त्याचा उद्याशी संबंध नसतो, उद्या काय बोललोय त्याचा परवाशी संबंध नसतो, त्याच्यामुळे ते काय बोलले त्याला फार आपण महत्व द्यावं असं मला वाटत. लोकसभा मतदारसंघामध्ये इंदापूर असेल किंवा इकडं भोर असेल, त्याच्यामध्ये तुम्हाला आव्हान वाटत नाही का? पुरंदर सुद्धा आहे, काल विजय शुतारे असं म्हटलं की आमच्याशी विधानसभेची बोलणी झाली तरच आम्ही लोकसभेला मतदान करू. तिकडं इंदापूरमध्ये अंकिता पाटील आहे, त्यांनी सुद्धा आव्हान दिलेलं. मला असं वाटतं हे चर्चा ही तुमच्या समोर झाली का नाही मला माहित नाही, तुम्ही कोणाचं तरी ऐकून आम्हाला प्रश्न. ऑन कॅमेरा जरी अशा पद्धतीने बोलत असतील तरी आता महायुती म्हणून एकत्र काम करत असताना त्यांनी त्यांच्या वरिष्ठांशी चर्चा करावी आणि मग विधानं करावी. महायुती म्हणून एकत्र काम करत असताना जे काही विधानं ते करतात त्यांनी त्यांच्या वरिष्ठांशी चर्चा करावी आणि नंतर त्या पद्धतीची वक्तव्य करावी. कदाचित ते परस्पर तशा पद्धतीने वक्तव्य करत असतील. महायुती म्हणून एकत्र काम करत असताना आम्ही सर्वजणच एकत्र आहोत आणि बाकीची जी काही वक्तव्य नवीन राजकारणामध्ये आलेल्यांची काही वक्तव्य असतील तर ती त्यांची थोडी मालिश विधानं आहे. विश्वास दिवसेंदिवस वाढत चालला आणि तसं दादांनी त्यांना चॅलेंज दिलं होतं की आम्ही शिवसेना आमचाच जो कोण उमेदवार असेल तो विजय होऊन येईल. दुसऱ्या बाजूला अमोल कोणी देखील म्हणतात की आमचाच विजय झाला. प्रत्येकजण सुरुवातीला असंच म्हणत असतो कारण की त्याचा स्वतःचा आत्मविश्वास गेलेला असतो. कुठले कुठले कार्यकर्ते जवळ ठेवण्यासाठी त्याची वास्तव त्यांना सातत्याने करावे लागतात. त्याच्यामुळे ही वक्तव्य त्यांनी केली नाहीत तर 4-2 कार्यकर्ते राहिले तेही निघून जातील. दररोज आपल्या कार्यकर्त्यांना विश्वास देण्यासाठी अशा पद्धतीची विधानं करून तग धरणं गरजेचं असतं, त्याच्यामुळे अशा पद्धतीची विधानं त्यांच्याकडून येत असतात. पण याबाबत मोहिते पाटीलने पण सांगितलेलं आहे की आधार प्रवेश दिला तर आम्हाला वेगळा निर्णय घ्यावा लागेल, त्यामुळे मतदानामध्ये आणि मतदानाची आपण कॅल्क्युलेट केले. एका कुटुंबामध्ये 4 माणसं राहत असेल तरी वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा होत राहत असते. विचारांचा प्रभाव वेगवेगळा असू शकतो, मतप्रभाव वेगळा वेगळा असू शकतो, पण शेवटी निर्णय जो निर्णय घेतला जातो त्या पद्धतीने बारामतीच्या जनतेला भावी खासदार म्हणून सुमित्रा सैंगचा हा चेहरा ते मान्यता देतात आणि म्हणून आम्हाला सगळ्यांना खात्री आहे जितक्या जागा आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली लोकसभेच्या लढल्या जाणार आहेत त्या सगळ्या जागांमध्ये सर्वाधिक मताने या सुनेत्राबाईंनी पवार निवडून. काल नमो मेळावा नमो महारोजगार मेळावा पार पडला, मंचावर मात्र ज्यावेळी प्रमुख अतिथी आले अर्थात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यावेळी सुप्रिया सुळे यांनी कुठेतरी अजितदादांना बोलताना टाळलेलं दिसलं आपल्याला, कारण की मुख्यमंत्र्यांशी भेटताना उलटा विचारला तर आमचा हाच प्रश्न तुम्हाला उलटा असं काहीये नाहीये. ज्या पद्धतीचा प्रोटोकॉल होता त्या पद्धतीने दादांचा हा कार्यक्रम होता, त्यामध्ये त्यांनी तो कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पाडला. दादांनीच त्यांना टाळले असा प्रश्न तुम्ही विचारला असता तर आम्हाला सोयीस्कर वाटला. धन्यवाद. कम ऑन गाइस, हरी अप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते.
गाइस आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न ब्रो इसका ढक्कन देना ये रेड वाला है सही वाला देना भाई ढक्कन पहले तो सही पानी पीना Manikchand Oxyridge, proudly Indian.